कोकणाला ॲग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून JNPT बंदरावरचा एक्सपोर्टचा भार हलका केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणात असणाऱ्या बंदरांचा एक्सपोर्टसाठी सर्व्हे केला जाणार आहे. एपिडाचे संचालक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक टीम 2 दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये आली होती. जयगडच्या JSW बंदरातून एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मँगलोर टू JNPT हा जो सगळा आपला ॲग्रिकल्चर कॉरिडॉर आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे भारताच्या ॲग्रिकल्चरसाठी, पण मँगलोर टू JNPT JSW पोर्ट जे जयगडला आहे ते सोडून कुठलंही ॲक्टिव्ह बोट असताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मँगलोरपासून, आंध्र प्रदेशपासून, कर्नाटकापासून, गोव्यापासून सगळे कंटेनर जे आपल्याला JNPTला घेऊन जावं लागतात त्याच्यामुळे प्रचंड लॉजिस्टिक कॉस्ट वाढते. त्याच्यामुळे आपला जो ॲग्रिकल्चर नाशवंत माल आहे तो खराब होण्याची शक्यता आहे, होल्डिंग कॉस्ट वाढते. हे सगळं आपण क्रब करू शकतोय जर आपल्याला रत्नागिरीच्या जवळ जयगडमध्ये जे JSW पोर्ट आहे तिथून जर आपण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट चालू केला तर साधारणतः 1000 कंटेनरच्या आसपास आपण कंटेनर तिथून पाठवू शकतो, जेणेकरून JNPTला न जाता हिथं यावे आणि ह्याच्यामुळे त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल, त्याचा प्राईस कॉम्पिटेटिवनेस वाढेल. प्राईस कॉम्पिटेटिवनेस वाढला तर ह्याची इझी ॲक्सेप्टन्स एक्सपोर्टमध्ये होईल, आपला एक्सपोर्ट वाढेल आणि त्याचा एक्सपोर्टरना पण फायदा होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होईल. ह्या कामासाठी केंद्र सरकारमधून अपेडा आणि राज्य सरकारमधून मित्र, ज्याला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणते, ह्या दोन्ही संस्था अत्यंत ताळमेळाने आणि अभ्यासपूर्वक ह्याच्यावरती काम करत आहेत. ह्या दोन्ही संस्थांच्या संगनमताने हे काम चालू आहे आणि हे कामामुळे विशेषतः कोकणाच्या ॲग्रिकल्चरमध्ये, ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये, कोकणाला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब होण्यामध्ये विशेषतः प्राधान्य मिळेल आणि कोकण हा बघता बघता काही वर्षामध्ये ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब डेव्हलप होईल, इथली ॲग्रिकल्चर इंडस्ट्री डेव्हलप होईल, इथला एक्सपोर्ट वाढेल आणि इथे रोजगार मिळेल.